आमचे वडील खेड्यावर द्यायचे, आमच्या वडिलांनी डोक्यावरही दूध आणलेलं आहे त्या काळात. मला तो 1 रुपयाला मला वाटतं हंडाभर दूध मिळायचं तेव्हा. 1952 साली आम्ही वडिलांची व्यवस्था केली होती. कोल्ड स्टोरेज होतं त्या काळात, कोल्ड रूम. आज आमची याच्यात आता 4थी पिढी चालू आहे आमची. नमस्कार, रायकोंडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण परत एका स्वीट मार्टला आलेलो आहोत. ती आहे श्री दत्त डेअरी. आणि आधी आपण एका दत्त डेअरीचा लावलेला होता, त्याचा आणि याचा तेवढा फारसा संबंध नाही आहे. ही दुसरी डेअरी आहे, आपण समजून घेऊ शकता. या डेअरीला, दत्त डेअरीला, ही 1932 पासून चालू आहे. म्हणजे आज मला वाटतं 90-92 वर्ष त्या डेअरीला झालेले आहेत. आणि या डेअरीला आपल्याला व्हिजिट देण्यामागचं सर्वात मोठं कारण हे की आता आपण ज्यांना भेटणार आहोत, विलास राणेजी, त्यांनी 1 पैसापासून तर आजच्या डिजिटल पेमेंटपर्यंतचा प्रवास बघितलेला आहे. आणि तेव्हापासून ते एका मुख्य चेअरवर आहेत, म्हणजे तेव्हापासून ते व्यवसाय करत आहेत. आणि स्वाभाविक आहे की दिवाळीचा प्रसंग असल्यामुळे आपण दिवाळीचे रिलेटेड जे खाद्यपदार्थ असतात किंवा मिठाई असतात, दूध तूप असतं, तर त्याची गुणवत्तापूर्णता कशी असते किंवा त्याचं सुरुवातीला काय मेकिंग होतं, आताचं मेकिंग कसं आहे, सुरुवात कशी होती आणि आता कसं, याबद्दल आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. तर आपण आता आहोत रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या श्री दत्त डेअरी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण भेटूया. नमस्कार काय, नमस्कार सर. आहेत विलास राणे यांच्यासोबत आपण आज गप्पा मारत आहोत. आणि जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं की एकाण्या पैशापासून तर डिजिटल पेमेंटपर्यंत त्यांनी आतापर्यंत व्यवहार केलेला आहे. आणि आपण त्यांना विचारूया की त्यांच्या काळामध्ये नेमकी सुरुवात कशी होती. पहिले आपण स्वतःचा परिचय द्यावा काका. मी विलास पांडुरंग राणे. हा व्यवसाय आमचे वडील पांडुरंग चांगदेव राणे यांनी सुरू केला आहे 1932 सालात. बरं, सुरुवातीपासून याच लोकेशनवर होतं का आपलं की काही चेंजेस झाले? तिसरं हे आमचं तिसरं लोकेशन आहे. हा तिसरं लोकेशन आहे. पहिलं खांडाजमीनच्या समोरच्या बाजूला होत होते, दुसरं ह्या बिल्डिंगमध्ये, शेजारच्या बिल्डिंगमध्ये, हे तिसरं आहे. बरं, आपण या व्यवसायामध्ये आपल्याला किती वर्ष झाले, म्हणजे आपण वयाच्या कोणत्या वर्षापासून खाद्यपदार्थाचे रिलेटेड किंवा डेअरी रिलेटेड काम करत आहात? मी 1968 पासून आलो, बसायला लागलो इथे दुकानात. म्हणजे 16 वर्ष होते. त्यामुळे शाळेतून आले की दुकानात बसवायचे वडील. आता बघा, आपण बघितलं की 1932 पासून आपलं आहे, तर त्या प्रमाणात जळगावची काय कंडिशन होती? म्हणजे असे काय अजून डेऱ्या होत्यात का, अजून शॉप होत्यात का? जळगावची पहिली डेअरी आमची. हो, जळगाव जिल्ह्यातली पाहिजे डेअरी. हा एक कोणाला माहितच नव्हता डेअरी, हा व्यवसाय माहितच नव्हता. सगळ्यात पूर्वी गोळी लोक जाऊन घरोघरी दूध द्यायची. आमच्या वडिलांनी येऊन एका ठिकाणी बसून तिथून विक्री सुरू केली 1932 साली. म्हणजे जिल्ह्यातलं पहिलं डेअरी आपली, म्हणजे तुम्ही तो प्रयोग केला आणि तो आतापर्यंत टिकून आहे, ती सर्वात मोठी गोष्ट आहे. हो, आम्ही जिल्ह्यातली पहिली डेअरी सुरू केली आमच्या वडिलांनी. पण तेव्हा असं वाटलं नाही का की दूध दही हा जो प्रकार आहे आणि गवडी लोक ते करायचे, तर ते ऑलरेडी घराघरापर्यंत पोहोचवत होते. तुम्हाला असं रिक्स नाही वाटली होती का की डेअरी टाकतोय आपण आणि आपल्यापर्यंत ते येईल का नाही? दुसरं काही काळ हेच नव्हतं ना, आधारच नव्हता दुसरा. आम्ही इथून 50 किलोमीटर गावातून आलो, इथे काम धंद्याच्या निमित्ताने आलो होतो. हा, परिस्थितीमुळे आम्ही, आमचे वडील, आमचे 6-5 काका, आजोबा, आजी, सगळे इच्छेमुळे आले. म्हणजे पर्याय नव्हता, पर्याय नव्हता म्हणून आला. मग काय करायचं, दूध धंदा. पहिल्यापासून होता का वडिलांचा पण तो? नाही नाही, इथे आल्यावरच सुरू केला ना. ओके, पहिले काहीच नव्हतं ना. आम्ही खेड्यावर होतो पूर्वी. कोणतं गाव? सावदेजवळ थोरगावण म्हणून आहे. ओके. हा, तिथे होते सगळे आमची फॅमिली, तिथून आले सोडून सगळं. हा, बरं, तुम्ही गावावरून इथपर्यंत आलात आणि पर्याय नसल्यामुळे तुम्ही डेअरी स्टार्ट केली, बरोबर आहे? तर तेव्हा प्रमाण कसं होतं, म्हणजे एक क्वालिटीबद्दल बोलूया आपण, आणि दुसरं म्हणजे आजपासून साधारण 90 वर्षा पहिल्यापासून हे आहेत,
आता कसं आपण एखाद्या स्वीट मार्ट मध्ये गेलो तर त्या ठिकाणी शेकडो पदार्थ दिसतात, वेगवेगळ्या कलर मध्ये असतील, आकारामध्ये असेल, वेगवेगळे नावं असतात, तर तेव्हा काय काय होतं काही सांगता येईल का? काय काय म्हणजे दुधाशिवाय काही नव्हतं, दूध दही तूप तीन आयटम होते. बाकी पेढा वगैरे पण नाही होता का? पेढे बिढे काही नव्हते, पेढे फक्त स्वीट मार्टवाल्यांनी काय करायचे. आमचे वडील फक्त दूध तूप ताक आणि दही एवढे आयटमवर हे केलं त्यांनी. हो म्हणजे दूध नाही विकलं गेलं, दही बनवायचं, दह्याचं ताक बनवायचं. काय तुम्ही मग अदर्स आयटम चालू केलेच असतील ना त्याच्यानंतर? हे आयटम तर मी त्याच्यानंतर चालू केले सगळे. हे काय काय बनवायचं? श्रीखंड, बाकीचे दहीचं चालू होतं, श्रीखंडच चालू केलं होतं नंतर. एवढे नव्हते ना, आणि एवढे जळगावला लोकांना हे नव्हती एवढी गरज, मिठाईवाले होते हे होते, त्यामुळे एवढे. म्हणजे रिलेटेड आपलंच नाव म्हणजे जिल्ह्यामध्ये पहिलं आमचं नाव. जसं तुम्ही पहिल्यापासून इथं बसलेले आहात आणि तुम्ही तेवढं काम केलेलं आहे दुधामध्ये, दह्यामध्ये, तुपामध्ये, आताचं दूध आणि तेव्हाच्या दुधामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? ते क्वालिटीमध्ये फरक बघून, पूर्वी जे दूध मिळायचं ते म्हणजे स्टिग्नांचं वगैरे चांगलं राहायचं, लोक ढेप हे सरकी खाऊ घालायचे, चांगले ढेप खाऊ घालायचे, त्यामुळे दुधाचं चांगलं क्वालिटीचं मिळायचं आम्हाला. की म्हणजे आता काय, आता त्या प्रमाणात तसं राहिलेलं नाही आहे. आजकाल काही लोक खाऊ घालत नाही बाईंना, जनावरांना, त्यामुळे दुधाचं क्वालिटी नाही एवढी मिळत त्याची पूर्वीसारखी. बेसळ जो होते तिथे, हां बेचडी होती. तुम्ही म्हणजे सुरुवातीला कधी विचार केला असेल का की आपण ज्या क्वालिटीचं दूध दही देतोय आणि भविष्यामध्ये त्यात अशी भेसळ होणार आहे की विदाउट गाई म्हशींचं बी दूध तयार होईल? तसं काही विचार केला नाही. आणि आमच्या वडिलांचं एकच तत्व होतं, चांगला माल द्यायचा, चांगला माल घ्यायचा आणि चांगला द्यायचा, ते त्यांच्या तत्वामुळे आम्ही चालू आहे तसं. तेव्हा काय लिटरचं दूध होतं बरं? अहो ते काय माझ्याच वेळेस 1 रुपये लिटर होतं झालं तेव्हा. मला वाटतं 1 रुपयाला मला वाटतं अंडाभर रोज दूध मिळायचं, तेव्हा अंड्याने मिळायचं, मोदायचं काम नाही, अंडाभर मिळायचं लिटर गिटर मोदायचं नाही, अंड्याने मिळायचं तेव्हा. हा मग आता माझ्याच वेळेस 1 रुपये लिटर 70-80 पैसे लिटर मिळायचं, आम्ही 1 रुपये मिळायचं विकायचो विकायचो. म्हणजे काकांचं म्हणणं असं आहे की पहिली गुणवत्तापूर्वक तर मिळतच होतं, मात्र असं मापात पाप वगैरे काही होत नव्हतं, तर हांडा भरूनच सरळ कमी गेलं जास्त झालं, कोणाला काही ऑब्जेक्शन नव्हतं. म्हणजे ऑब्जेक्शन नव्हतं, लोकांना हांडे सोय झाले, मापत होते त्यांचं. हा घे हांडा लोक आणून द्यायचे का? नाही आमचे वडील द्यायचे, आमचे वडील खेड्यावर द्यायचे, आमच्या वडिलांनी डोक्यावरही दूध आणलेलं आहे त्या काळात. हो म्हणजे थेट वरंगा वरूनही आमच्या वडिलांनी तूप वगैरे आणले सायकलीवर, सायकलीवर आणले त्यावेळेस. हो त्यावेळेस फार कष्ट केले आमच्या वडिलांनी. म्हणजे दूध वगैरे कलेक्शन करून आसपासच्या गावामधून मग त्याचं तूप वगैरे बनवणं याच्यासाठी. हा आता नंतर इथे येऊन द्यायला लागले दूध, घेऊन यायला लागले सायकलीवर, आणि मग त्याचं कलेक्शन झाल्यावर मग बाकी आम्ही सगळं तापवणं, विकणं, दही बनवणं सगळं बाकीचे आयटम आम्ही करायला लागलो नंतर. जसं जसं वाढत गेलं तसं तसं आम्ही वाढवलं मग भाई, लोकांच्या गरजेप्रमाणे श्रीखंड हे पण श्रीखंडही फक्त सणावारापूर्वी बनायचं ते. ओके मग कुणी कुणी रेगुलर सेल आयटम नव्हता का? सेल आयटम नव्हतंच, रेगुलर सेल आयटम म्हणजे तूप, दही, दूध हे आणि ताक एवढं रेग्युलर आयटम होतं. बाकी श्रीखंड फक्त सणालाच, बाकी नाही. आणि हे पनीर किंवा पेढा वगैरे हे माहिती नव्हतं लोकांना? आम्हालाही माहीत नव्हतं, मी जेव्हा आलो धंद्यामध्ये माहीत नव्हतं, लोकांनाही माहीत नव्हतं. हां जेव्हाच्या लोकांना पनीर वगैरे माहीत नव्हतं, नंतर मग आता हे तुमचे यूट्यूब हे टीव्ही आले तेव्हा मग ते प्रोग्राम वगैरे होत होते खाना घ्यायचे कपूर बिपूर त्यांचे, त्यामुळे लोकांना जमलं पनीर बी. त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे लोकांना जमायला लागलं. आता सामान्य
लोकांना सपनी समजायला लागला होता. बरं, जसं आपण म्हणायचो पहिले की दूध दही तूप घराघरामध्ये राहायचं, जसं आता कसं चहाचे वगैरे स्टॉल आहे तसं डेअरीवर येऊन लोक दूध तूप दूध आणि दही खायचे का? हो, दूध नाही, घरीच न्यायचे. इथे खाण्याची व्यवस्था नव्हती आमच्याकडे, घरीच न्यायचे दूध. चांगली भांडे घेऊन यायचे. दही काय किलो राहायचं साधारण? दही आता देतो 2-1 रुपये किलो असेल तेव्हा. हो, प्युअर दही ते सगळं प्युअर राहायचं सगळं. तेव्हा जसं तुपाचा वगैरे जो टेस्ट होता किंवा वास होता तो आता होतो का तसं? नाही, तसा नाही, तसा येत नाही आता. पूर्वी जे होतं ते वास आणि ते सगळं बदलत चाललंय. आता लोक खाऊ घालतच नाही मशीनला, त्यामुळे फरक पडत चाललाय. म्हणजे असं म्हणता येईल का की जनावरांना जे फूड मिळत होतं त्यावेळेस ते जे क्वालिटीचं होतं ते आता नाही मिळत? क्वालिटी मिळत नाही, सरकी मिळत, सरकी खाऊ घालत नाही, चांगल्या प्रकारची ढेप खाऊ घालत नाही, कडवा चांगला खाऊ घालत नाही. औषधीयुक्त काय इंजेक्शन देऊन दूध काढताय? काही प्रकार नव्हतो तसा. तसं म्हणजे त्यावेळेस क्वालिटी चांगली नव्हती. ह्या जीच्यात थोडे पुष्कळचा फरक पडून गेला आता तो. बरं राणे काका, जसं आपलं आता आपण सांगितलं की तुमचे वडील पहिले आणायला जायचे दूध वगैरे, त्याच्यानंतर तुमचा व्यवहार वाढला, मग गाड्या वगैरे यायला लागल्यात, बरोबर आहे? आम्ही सायकलीवर आणायला लागले लोक. सकाळी 4 वाजता लोक पोहोचायची इथे. 7 वाजेपर्यंत आमचं सगळं कलेक्शन होऊन जायचं आमचं सगळं. आता लोक 11 दूध आणतात इथे. नाही मग जर तुम्ही एवढं दूध वगैरे कलेक्शन करायचे तर मग ठेवण्याची व्यवस्था काय होती? कारण खराब होण्याच्या आमच्याकडे कोल्ड स्टोरेज होतं त्या काळात, कोल्ड रूम. मग तिथे आम्ही तापून कॅनच्या भांड्याची आणि कोल्ड रूम ठेवायचं. 1952 साली आम्ही वडिलांची व्यवस्था केली होती, थंड करायची व्यवस्था. एक रूमच होती मोठी, खोलीच होती. तुम्ही तेव्हापासूनच आधुनिकतेचा विचार करायला लागलेत? आधुनिकतेचा विचार आमच्याकडे तेव्हापासून केला. बरं, मला वाटतं काका त्यावेळेस खानदेश मिल चालू होती, तर तिथले क्लायंट वगैरे येतच असतील आपल्याकडे. खानदेश मिल यायचे ना, घरी जाताना घेऊन जायचे ते, मग ताक दूध बीत घेऊन जायचे. मला वाटतं हा एवढाच एरिया जास्त डेव्हलप होता ना? डेव्हलप होता, त्याच्या कोर्टाच्या मागे काहीच नव्हतं. हा जे होतं सगळं जंगल होतं. जुनागाव आणि हा एवढाच एरिया, जुनागाव शिवाजीनगर एवढाच भाग होता. कोर्टाच्या मागे हाऊसिंग सोसायटी बिसायटी काहीच नव्हतं, तिकडे पुढे काहीच नव्हतं, पोलीस ग्राउंड वगैरे काहीच नव्हतं तेव्हा. जुने ग्राउंड हेच एवढाच एरिया होतं तेव्हा. मला वाटतं पण जसं आता आपण लगेच कॅश पेमेंट करतो म्हणजे गुगल पेमेंट करतो, तर तेव्हा पण असं असं इन्स्टंट होतं का उधारी चालायची त्यावेळेस? नाही, उधारी म्हणजे फक्त मंथली उकाडे राहायची आमची. घरपोच आम्ही लोकांना दुध पोचवायचो, मग ते महिन्याने पगार पैसे द्यायचे आम्हाला महिन्याने. आता सगळं रोग घेतो आम्ही, रोकड घेतो. तुम्ही बघा 1-2 पैशापासून तर रोकडापर्यंत आता आलेले आहात, आणि आता तर लोक पैसे पण आणत नाही, आता डायरेक्ट गुगल पे करतात. कधी विचार केला होता का असं होऊ शकतं? आता काय काय विचार करणार आपण? आजो थोडं वेगळं वाटत, वाटतं वेगळं वाटतं, पण आता काही येणार नाही. आता लोक आता पैसे ठेवत नाही खिचात. 10-10 रुपयासाठी गुगल पे करतात ते, 10 रुपयाचे ताक पिलं म्हणजे गुगल पे सगळं. पण असं प्राऊड फील होतं का तेव्हा? तेव्हाचं काळ आणि आताचा काळ काय वाटतं? प्राऊड फील होतं ना तेव्हा. काय कोणतं कोणतं जमाना बघितला, आज काय बघतोय आपण? म्हणजे असं कोणतं भारी वाटलं तुम्हाला? तेव्हाच भारी वाटलं ना. अहो, तेव्हा चांदीचे रुपये मिळायचे आम्हाला. मग चांदीचे 4 आणे, चांदीचे 8 आणे, चांदीचे 1 आणे, चांदीचे रुपये. कधी वाटलं नाही कलेक्शन करून ठेवायचं की बा असं होईल? आज आज त्याची किंमत 700 रुपये 1 रुपयाची, तेव्हा 1 रुपयाचं होत ते. कलेक्शन केलेलं आहे ते पूजेमध्ये आहे, बाकी काय करते ते पूजेमध्ये आहे थोडे. असं काही विचारच केला नसेल ना की आता चांदीचे तर पुढे काय होईल असं काही विचार होणार? काय करणार, काय कलेक्शन करून ठेवणार आपण, कशासाठी करणार कलेक्शन? म्हणजे ते पूजेसाठी आम्ही करून ठेवलेले कलेक्शन, ते 2-4 रुपये 5 रुपये.
ते दिवाळीला पूजा होतात। राणे काकांचा प्रवास खरोखर विचार करण्यासारखा आहे। त्यांनी एकांना दोनांनापासून सुरुवात केली, चांदीचे नाणे बघितलेत, स्वतः दुधाचं कलेक्शन केलं, घराघरापर्यंत पोचवलं, इथपासून सुरुवात। खरोखरच हा एक 90-92 वर्षाचा जो प्रवास आहे तो कठीण होता, मात्र त्यांना आता चांगल्या कुशनवाल्या चेअरवर बसणं, इझी पेमेंट घेणं, बाकी सर्व काम करतायत, हा जो आताचा जो काळ आहे मात्र त्यांना तो आवडलेला नाही, त्यांना आधीचाच काळ आवडलेला असं म्हणायला हरकत। आधीचा काळ चांगला होता। एक अजून एक प्रश्न आहे की पहिले कसं हाताने वगैरे दूध काढायचे, नंतर ते हंड्यामध्ये वगैरे घेऊन यायचे, बरोबर आहे, तेव्हाचा काळ वेगळा होता, क्वालिटीवालं होतं ते ठीक आहे आपण, मात्र आता जसं आपला जो प्लॅन्ड आहे तो मोठा आहे, अत्याधुनिक आहे, तर आता कसं काम होतं काय सांगणार? आता सगळं आधुनिकमुळे हे करावं लागत नाही ना, लवकर काम होतं, कमी वेळात होतं आणि चांगलं होतं। पूर्वी आम्हाला दुध कोशेच्या शिगरानं तापवावं लागत होतं, ते मग थंड करण्यासाठी जेव्हा हे नव्हतं आमच्याकडे, ऑटो प्लांट आहे सगळं, जे दूध गरम होऊन थंड होऊन बाहेर निघतं अशी मशिनरी आहे, तेव्हा आम्हाला ते दूध तापवल्यानंतर पाण्यामध्ये थंड करावं लागत होते। हो आणि मग त्याच्यानंतर मग थंडाचे कोल्ड स्टोरेज होते, मॅनपॉवर जास्त लागायची, मशिनरी वापरल्या जाते त्याच्यासाठी। हां तेव्हा तूप आता तूप बनवण्यासाठी आमच्या मशिनरी आहे, तेव्हा भट्टीवर तापवायला यायचं, हार्ड टच नाही होते, नाही नाही कुठे जात काय आहे, हार्ड टच नाही होत कुठे। आपला प्रवास खरंच एक प्रेरणा देणारा आहे आणि आपण आज 90 वर्ष पार केलेले आहेत या व्यवसायामध्ये, तुम्ही स्वतःचे आज मला वाटतं 72 इयर तुमचं झालेलं आहे, तुम्ही वडिलांपासून या व्यवसायामध्ये आहात, तर आतापर्यंत सुरुवातीलाच एवढं काही मशिनरी नव्हत्या, सर्व हाताने बनवलं जायचं, बरोबर आहे, आता मशिनरी आहेत, मात्र माझा एक शेवटचा असा एक प्रश्न राहील की तेव्हापासून तर आतापर्यंत अशी कुठली गोष्ट आहे जी बदललेली नाही आहे? तेव्हापासून आमची क्वालिटी देण्यामध्ये चालू आहे, आम्ही उत्तम क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो, उत्तम क्वालिटी घ्यायची, गिरायकांना उत्तम क्वालिटी द्यायची, हेच आमचं हे ध्येय आहे। आम्ही आमच्या वडिलांपासून एकच ध्येय ठेवलं आहे की उत्तम क्वालिटी घ्यायची, उत्तम क्वालिटी द्यायची गिरायकांना, आणि त्याचमुळे आजपर्यंत आमचा गिरायकांचा विश्वास आहे आमच्यावर, विश्वासाची परंपरा चालू आहे। आज आमची आता चौथी पिढी चालू आहे आमची, या याच्यामध्ये चौथी पिढी चालू आहे आमच्या धंद्यामध्ये, आणि मला वाटतं ती शिकवण तुम्ही मुलांनाही आमच्या त्याच शिकवणीने चालू आहे, वाटचाल त्या हिशोबाने चालू आहे। तर हे होते राणे काका आणि यांचा आपण जो जीवन प्रवास आहे तो काही वेळात बघितला, सुरुवातीपासून आतापर्यंत अत्याधुनिक मशिनरी ते वापरत आहेत, म्हटलं विचार मात्र जी वडिलांची जी शिकवण होती की चांगलं घ्यायचं, चांगलंच द्यायचं, गुणवत्तापूर्वक लोकांना खाऊ घालायचं, आणि माझी जी पिढी आहे म्हणजे आज त्यांची चौथी पिढी या ठिकाणी काम करत आहेत, त्यांना देखील तीच शिकवण आहे आणि ते याला विसरून चालणार नाही, हे एकमेव ध्येय ठेवून आज श्री दत्त डेअरी जी 1932 स्टार्ट झालेली होती ती अजून यशस्वी वाटचालीमध्ये कार्यरत आहे। धन्यवाद काकासाहेब।